यशवंतनगर येरवडा या ठिकाणी युवा प्रारंभ प्रतिष्ठान शाखेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सनीभाऊ शिंदे, बापूभाऊ खरात, कीर्तीभाऊ माजरेकर, अमर मांडलिक, लक्ष्मण काते, काळूराम गायकवाड आदी महिला व नागरिक उपस्थित होते. यशवंतनगर भागातील समस्या सोडवण्यासाठी व सामाजिक कार्य करण्यासाठी युवा प्रारंभ प्रतिष्ठान प्रयत्न करणार असे अक्षय खंडागळे, अक्षय मांडलिक, किरण वायरागर, कैलास देवडे, करण चांदे, सनी शिंदे यांनी प्रतिपादन केले. आज यशवंतनगर मधील तरुण कार्यकर्त्यांचा एक संघ या ठिकाणी एकत्र येऊन युवा प्रारंभ प्रतिष्ठान या ठिकाणी त्याचं उद्घाटन या ठिकाणी माननीयांच्या हस्ते माननीय आमदार सुनील भाऊ टिंगरे, त्याचप्रमाणे बापू जी खरात आमचे मित्र, त्याचप्रमाणे या ठिकाणी वडगाव शिरीतील वंदनाताई साळवे, त्याचप्रमाणे यशवंतनगरमधील सर्व कार्यकर्ते, माजी आमदार बापूसाहेब पटारे, त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे सहकारी यशवंतनगरमधील सर्व कार्यकर्ते. प्रत्येक तरुण व्यक्ती जेव्हा 18 वर्षाचा होतो तेव्हा संज्ञान होतो. संज्ञान झाल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्ट कळत असती, चांगलं आणि वाईट काय आहे. या ठिकाणी यशवंतनगरमधील जे तरुण पिढी आहे ती तरुण पिढी या ठिकाणी ब्राऊन शुगर या मार्गाला जात असल्याने हे प्रतिष्ठान त्यासाठी नक्की काम करेल असे मी या ठिकाणी सर्वांच्या माझ्या वतीने व सर्व आमदारांच्या वतीने विनंती करतो की या तरुण पिढींनी याकडे नक्कीच लक्ष द्यावे. मी पॅरलेसमुळे 3 वर्ष घरामध्ये असताना माझ्या मनात एकच शंका होती की तरुण पिढीला मार्ग पाहिजे, तरुण पिढीला रस्ता पाहिजे. हे तिन्ही आमदार आजीबाजी आमदार असतील त्यांच्या सहकार्याने हे मंडळ चांगलं उगम पाहिजे. झाडाला पाणी टाकल्याशिवाय झाड मोठं होत नसतं. त्या तरुण पिढीच्या पाठीमागे आमदार आणि सर्व वस्तीतील कार्यकर्ते या उभे राहतील ते झाड नक्कीच मोठं होईल असं मी मानतो. जय जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री राजेंद्र भाऊ काटे, तसेच आताच उपस्थित राहिलेले आमच्या ताई वंदनाताई, बी के ग्रुपच्या अध्यक्ष बापूभाऊ खरात, या भागातील सामाजिक कार्यकर्ते कीर्तीभाऊ माचरेकर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि मित्र परिवार, आज युवा प्रारंभ प्रतिष्ठानच्या मार्फत यशवंतनगरमध्ये एक नवी दिशा देण्याचं काम ही तरुण पिढी करत आहे आणि या सर्व तरुण पिढीच्या मागे आज उपस्थित सर्व मंडळी आणि वस्तीतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असणार आहेत. आनंद या गोष्टीचा वाटतो की आज या यशवंतनगर भागातील तरुण पिढी वाया चाललेली आहे, पण आज युवा प्रारंभ प्रतिष्ठानच्या मार्फत या तरुण पिढीने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की आपल्या भागात प्रगती झाली पाहिजे, आपल्या भागात विकास झाला पाहिजे. कारण यशवंतनगर हा परिसर बघायला बाहेरनं एकदम वाईट परिस्थिती वाटते की यशवंतनगरमध्ये प्रगती झालेली नाही. आज येरवड्यामध्ये सगळ्या भागातली प्रगती झालेली आहे पण यशवंतनगर सुधारलेलं नाही. म्हणून मी कार्यकर्त्यांना एक माझी इच्छा व्यक्त करतो की तुम्ही आपल्या प्रतिष्ठानच्या मार्फत किंवा प्रारंभ प्रतिष्ठानच्या मार्फत एक चांगलं असं काम उभं करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे जे बाबासाहेबांचं तत्व आहे त्या भागामध्ये राबवा आणि ज्या टायमाला तुम्हाला कसल्या गोष्टीची कमी असेल त्या टायमाला आपले राजेंद्र भाऊ काटे आहेत, बापूभाऊ खरात आहेत, आम्ही आहेत, ताई आहेत, आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करेन. तर आम्ही ते तुमचं काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन आणि याच युवा प्रारंभ प्रतिष्ठानला माझ्याकडून आणि सर्व मित्र मंडळी करून मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय लवजी, जय भीम. हार्दिक शुभेच्छा. चांगले दम हे केलं कार्यक्रम. थँक्यू. आम्हाला इकडे संधी दिली बोलवायची. एकदम ओके. थँक्यू. धन्यवाद. या युवा प्रारंभ प्रतिष्ठानच्या सर्व युवक कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो की त्यांच्या हातून या ठिकाणी युवकांचा या यशवंतनगर भागातील येरवड्या भागातील युवकांसाठी रोजगार निर्मिती करावा, परत सामाजिक आर्थिक दृष्ट्या समाजातील सर्व प्रश्नावर त्यांनी जोरदार असे काम करावे, तसेच त्यांना काही अडीअडचणी लागल्यास आम्ही पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्ष व मी अमर मांडलिक तसेच लक्ष्मण भाऊ काते आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. एवढंच मी बोलून थांबतो. सर्वांना जय महाराष्ट्र. आज यशवंतनगर भागामधील वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने
यशवंतनगर भागातील तरुण युवकांनी जो आज एक नवीन संकल्प केला आहे आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून त्यांनी जे युवा प्रारंभ प्रतिष्ठान जे स्थापन केलं आहे, सर्वप्रथमतः मी सर्व युवकांचे मनपूर्वक असे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी ज्या उद्दिष्टाने हे प्रतिष्ठान आणि जे एक हे मंडळाची स्थापना केलेली आहे त्या मंडळाच्या स्थापनेच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं आहे की बाबा आपल्या समाजातील आपल्या स्थानिक ठिकाणी जे काही अडीअडचणी असतात, मुलांचे सामाजिक प्रश्न असतात, शैक्षणिक प्रश्न असतात, या सर्व विविध प्रश्नावरती आज विविध रीतीने कार्यक्रम करणार आहेत. त्यांचे प्रश्न कसे सोडवले जाणार आहेत यावरती युवा प्रारंभ प्रतिष्ठान हे सतत काम करणार आहे. सर्व जे गरीब बांधव आहेत, सर्व जे नागरिक गरीब नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक चांगली योजना व सगळं काही जे सरकारी भेटणार आहे ते सगळं प्रतिष्ठानातर्फे होणार आहे. सर्व काम व सर्व दवाखान्याचे रुग्णालयाचे सर्व बिल माफ होतील. गरिबांचे जे नाही का डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सगळं माफ होतील. समजा पॅन कार्ड हे कुठं आडीनडीला आम्ही सर्व प्रतिष्ठानातर्फे आम्ही सर्वजण उभं राहणार आहोत. व्यसनमुक्ती केंद्र सर्व जेवढे पण जवान पोरं व्यसनाधारी जात आहेत त्यांच्या सर्वांना आम्ही व्यसनमुक्त म्हणून एक नाही का चांगली वळण देणार आहोत, चांगली लाईन देणार आहोत. आजचा या मुलांनी उपक्रम नवीन केलेला आहे की नवीन त्यांनी बोर्डाचं ओपनिंग केलेलं आहे, तर माझ्याकडनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं त्यांना मी शुभेच्छा देते की त्यांनी येणाऱ्या पिढीला चांगलं मार्गदर्शन आणि चांगला त्यांनी त्याचं एक त्यांनी मस्त वृक्षारोपण करावं, त्याचं नाही का त्यांनी लहान मुलांना एक चांगली त्यांनी हे शिकवावं. एवढं बोलून मी माझ्या शुभेच्छा देते. जय हिंद.